करें और हमेशा कुछ हटके करने की कोशिश हाई डेमिशन कैमरे के, के साथ बहुत सारे अच्छे ग्राफिक ये ताकत रही है टेनिस के, के डॉट इन की दो हज़ार तेरह से अगर, अगर देखे तो इन्होंने बहुत बढ़िया स्टार्ट किया और पीछे मुड़कर नहीं देखा संतोष नानेकर टीम संदेश सर हमारे साथ आज जुड़े हुए हैं सभी का स्वागत और ऑफ्टम के बाहर गई अपा खाते गेन ऑफ्टम के बाहर चले गए और अंपर की तरफ से डेड बॉल का इशारा इम्पोर्टेंट मुकाबला है ज्ञानेश्वरी गेंदबाजी कर रही है वो भी दोबारा स्वागत तर तीसरा मुकाबला हिरकणी क्या इस मैच में कम करेगी वो सवाल सबके मन में खड़ रहा है हिरकणी खरं तर हे नावच एक आगळं वेगळं ऐतिहासिक नाव आहे हिरकणी हा चित्रपट देखील आपण पाहिला होता की संपूर्ण तिच्या जीवनाची कहाणी तिचा संघर्ष आपलं लहान बाळ सांभाळून कशा पद्धतीने तिचा तो संपूर्ण जीवन प्रवास राहिलेला आहे आणि संघर्षातून उभी राहणारी हिरकणी इथे दोन सामने गमावलेले आहेत सह्याद्रीच्या विरोधात थोडासा संघर्ष आहे पण त्या संघर्षातून आता नवी उभारी घेत असताना हिरकणीला सामना जिंकायचा आणि त्याच ऋषेने या मॅचमध्ये प्रशांत सर खेळावं लागणार आहे पहिले तो एक बार फिर देखे इससे पहिले शैरिशने बहुत अच्छी बाब आपने आपले मॅच मे पैतीस रन थे तो आपको पैतालिस पचास रन बनना बहुत जरुरी आहे गोपी तरह से मुकाबला आहे इम्पॉर्टंट मॅच आहे एक अच्छा बँक बॅलन्स बनाने जरूरत आहे ऑफ्टम के बाहर गेंद अच्छा स्ट्रोक है लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी कैच लपकने की कोशिश एक सवाल मेरे मन में खट रहा है आपने रन क्यों नहीं भागा रन एक बार फिर बनाने की जरूरत है हवा में गेंद थी रन लेना बहुत जरूरी है जितने रन बनेंगे बाद में गेंदबाजों को क्वेश्चन मिल सकता है वैष्णवी वैष्णवी जस्ट स्ट्राइकिंग इनला खेळत आहे त्यांचा स्वतःवर विश्वास आहे आणि त्याच विश्वासामुळे त्यांनी धाव घेतली नाही त्यांना माहिती आहे की मी मोठी फटकेबाजी करू शकते Uh, मागच्या चेंडूवर धावू नये हा बॉल देखील निर्धाव येतोय आता थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय कारण चार षटकांची लढत आहे धावा गरजेचे धाव uh, फलकावर झालेला झालेल्या आहेत आतापर्यंत हिरकणी संघाच्या अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर स्क्वेअर लेग बाउंड्री की तरफ गेंद को खेल दिया है कमजोर गेंद पर सही नसियत फ्लॅट छक्का दो जो मुकाबले हुए ना वहाँ आप देखेंगे तो ने बल्लेबाजी की और उसके बाद में चेस किया टीम ने अब परिणाम की बात करें तो दोनों मुकाबले बहुत आराम से जीते हैं। तीसरे मुकाबले में बल्लेबाजी टीम की बहुत ही बेहतरीन हो रही है ठोकला आत्मविश्वास जो तीचकड़े है जो अग्नि वाखण है

हर गेंद को खेलने का प्रयास किया पहले ओवर में ऑप्शन के काफी बाहर गेंद और व्हाइट बल का इशारा स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ कुल मिलाकर ऑन द बोर्ड रन पर है और गेंदबाजी करने का गेंदबाज ज्ञानेश्वरी पहले ओवर का खेल और पहले ओवर में बहुत अच्छा तालमेल खास करके वैष्णविका पहले ओवर की कहानी गोपी समाप्त हुई है देखिए स्टार्ट इस बार स्टार्ट बहुत अच्छा हुआ अठ रन आपने बनाए हैं आने वाले ओवर में एक बार फिर बढ़िया बल्लेबाजी अगर वैष्णवी मैदान के अंदर रुकी रही तो मैच में मजा आएगा एक बड़ा टोटल देखने का मौका मिलेगा दर्शकों को अगदी बरोबर एक फ्लाइंग स्टडीला गेला विल बिगन इज हाफ डन असं आपण बऱ्याचदा म्हणतो एक चांगली आणि आश्वासक सुरुवात तुमचं अर्ध काम पूर्ण करते आणि ती आश्वासक सुरुवात या दोनही सलामी वीरांनी सलामी ला आलेल्या फलंदाजांनी दिलेली आहे सलामी वीरांगण आहेत या लढतायत ज्या पद्धतीने त्या खेळतायत बॅटर्स पहिला बॉल होता या षटकातला थोडासा कमी काही टाकला गेला बॉलवर रन आलेले नाहीये आहे धावफलकावर आपण जाऊया धावफलकावर दाबा आहेत अठरा दाबा एकही गडी गमावलेला अद्याप नाही आहे नो लॉस अठरा आतापर्यंत घेत आहेत बढ़िया गेंदबाजी टिप्पा थोड़ा सा ऑफ टर्म के बाहर एक बैकफुट पर जाके गेंद को खेलने की कोशिश आ... द्वारा वैष्णवी एक इन पर बढ़िया बल्लेबाजी करे लेकिन प्रतीक्षा रनों के लिए आपको पड़ रहा है लेट खेलते हुए आगे वाले गेंद पर आपको खेलना था बैकपुट पर खेलने की कोशिश प्रतीक्षा को मौका मिला लेकिन आपने फायदा नहीं उठाया तो अब पहले विकेट का पतन करी टीम के उम्मीदों को लगता हुआ पहला बहुत बड़ा झटका बैटर बैक टू नंबर 3 वर बॅटिंग करने के लिए बॅटर धीरे-धीरे मैदान के अंदर आ रहे गोपी मौका तो आपको मिला था बिल्कुल मिला था लेकिन उसका फायदा प्रतीक्षा नहीं उठा पाई थोड़ी निराश है निराश है देखिए एक बार फिर की तरफ जा रही है बहुत निराश है जर विकेटची गरज होती खरोतर जो, जो ब्रेक थ्रू गरजेचे होता तो इथे दिला गेला आणि आता थोडसं धा फलकावर याचा परिणाम होऊ शकेल कारण सेट फलंदाज इथे बाट झाले आणि त्यामुळे आता येणाऱ्या चेंडूंमध्ये कशा पद्धतीची रणनीती राहणार हे देखील पाहण्याजोगे असेल लेन बॉल होता समजलेला नाही आहे टप्पा पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातात चाललेला आहे हा बॉल येते डॉट बॉल जंजिरा टीम और रत्नदुर्ग टीम के कप्तान को कोरखास्त अगले घमासान के केले आप तयार आहे थोडी देर के बाद टॉस होने वाला आहे फ्रंट गेंद ड्राईव्ह किया ऑन साईड पर अच्छा स्ट्रोक आहे बल्ले की बीचो बीच गेन को खेल दिया था एक के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ रन फिलहाल 19 से नाइनटीन फॉर ऑफ वन विकेट पहले बल्लेबाज ही करते हुए इस बा। मुकाबले में हिरकनी बा घरा स्वर्ग बनवे तू अन्नपूर्णा तू चाहे तुटक्या झोपड़ी से महाल करी हर उन्नरी तू प्रतीक है दोनों दो बैटर सकारात्मक सोच के साथ बल्लेबाजी कर रहे हैं और फिलहाल प्रतिमा गेंदबाजी करने के लिए आई है अच्छी गेंदबाजी रही गेंदबाज ज्ञानेश्वर जयश्री द्वारा जो एक ऑलराउंडर खिलाड़ी है प्रतिमा गेंदबाजी करने के लिए स्कोर फिलहाल बीस रन ओवर की बात कर तो तीसरा ओवर है और स्ट्राइक रन पर बैटर वैष्णव स्ट्राइक वहाँ पे गेंद है मौका बिल्कुल है लेकिन खिलाड़ी बहुत दूर ये बढ़िया गेंद थी प्रतिमा द्वारा यहाँ भी देखिए वही रणनीति है ज्यादा से ज्यादा बल्लेबाजी करने की कोशिश वैष्णो की तरफ से हो रहे रन बनाना चाह रही है सोच अच्छी है आखिर तक तो खेलने की जरूरत है वीज दाबा आहेत वैष्णवी जी तर या संघाची प्रमुख फलंदाज आहे आणि ती सध्या आपल्या संघासाठी खूप चांगली खेळते या वेळेला लॉफ्ट केलाय परंतु क्षेत्रक्षक प्रयत्न करत होत्या त्यांना तिथे यश आलेलं नाही अखेर बॉल सर लाईनच्या बाहेर चौकार येतोय वैष्णवीच्या बॅटमधून चोवीस ट्वेंटी फोर मनीष किरी गाय हे कॉमेंट्री किर आपण कॉमेंट्री ऊपर ओ बहुत इंटरेस्टिंग बेहतरीन तरीके को खेल दिया लॉन्ग ऑन के रन डोंट बी क्या क्या बात है, क्या बात, बात शांत मागची काही सहज शांत पद्धतीने खेळून काढली परंतु जसा आपल्या टप्प्यात बॉल आला त्यानंतर तिने बॅट फिरवली चांगलं टाइमिंग जुळवलं आणि षटकार ठोकला गेला थोडीशी मागे आली त्यानंतर वा 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 स्क्वेअर लिगला खूप चांगलं क्षेत्रक्षण एकाच ॲक्शनमध्ये बॉल पकडला गेला आणि थ्रो देखील गेला गेला त्याचबरोबर सिंगल आणि सिंगल बरोबरच धाव फलक झालेला आहे एकतीस या धाव संख्येवर पोहोचलाय एक गडी बाद झाली सुपर की अगदी गेन थोडा पॉज लिहते क्यू गेन फक्त अगर की तो धीमी रफ्तार के साथ आई जितना मोका वैष्णिक मिलेगा रनो की रफ्तार बढणे माले क्योंकि तीन सिक्सर और दो चौके अभी तक बल्लेबाज बैटर वशिष्ठ के से बल्ले से आए हैं शानदार बल्लेबाजी ऑन साइड पर छोटे कैट पर प्रहार गेंद बॉडी लड़के बाहर ना सूरत देखती है ना मूरत देखती है ये तो अपने टीम की जरूरत देखती बल्ले है इस वक्त बहुत ही बेहतरी स्ट्रोक बल्लेबा दोन सामन्यांचा जर आपण विचार केला वैष्णवी तेवढीशी आपल्याला इथे चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळाली नव्हती पण शेवटचा सामना जिथे खरंतर आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आणि ज्यावेळी अस्तित्वाचा प्रश्न येतो ना प्रशांत त्यावेळी लढावच लागतं आणि तीच लढाई मैदानामध्ये पाहायला मिळते आणि नाव काय संघाचं नाव काय हिरकणी आणि हिरकणीची जी गोष्ट आहे म्हणजे अर्थात ती जी स्टोरी आहे ती सगळ्यांना माहिती आहे आपल्या बा बाळासाठी ब काय त्याग केला काय कष्ट केले आणि तो ब बरुस चढून ती ब भरती गेली आपल्या बाळासाठी आईचं प्रेम त्या ठिकाणी दिसलं आपल्या बाळाप्रती आपल्या मुलाप्रती असलेलं प्रेम ऑफ्टमच्या बाहेर त्या चेंडू ब बला बा पॉईंटच्या दिशेने खेळेला फटका सोरेक फटका सुंदर टायमिंग आणि आता बॅटिंग टाकाटक होतं यात काही शंका नाही आहे अप्रतिम बॅटिंग करत असताना दोन्ही बॅटर एका बाजूला दिव्या ऑक्टमच्या बाहेर त्या चेंडूवरती तुटून पडले धापल करती एकूण धावसंख्या आहे बेचाळीस फोर्टी टू उलटा चेंडू आणि क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे दिव्या बा, बॅक टू द दॅबल आणि आता हिरकणी संघाला बसतोय दुसरा धक्का अत्यंत महत्वाचा षटक होतं दिब्यानं सुरुवात चांगली केली होती स्क्वेअर कटचा चांगला फटका तिने खेळाला त्यानंतर मात्र आले नाहीये आणि चुक नाहीये दुसरा धक्का हिरकणी संघाला बसतोय धाव संख्या आपण पाहतोय धाव फलकावर धावा झालेला आहे तब्बल बेचाळीस धाबा मागच्या दोन सामन्यांच्या तुलनेत या सामन्यामध्ये हिरकणीने अगदी जो खेळ गरजेचा आहे पहिल्यांदा त्यांनी चौतीस बनवल्या दुसऱ्या डाब्यात पंचवीस बनवल्या आणि आता चाळीस प्लस धावसंख्या त्यांनी बनवली जी बेचाळीस आहे अजून काही चेंडूंचा काही शिल्लक आहे शेवटच्या षटकातल्या चार चेंडूंचा काही शिल्लक आहे परंतु प्रशांत सर या चार चेंडूंसाठी वैष्णवी जी सर्वाधिक विस्फोटक आणि सर्वाधिक चांगली फलंदाजी करते तिला स्ट्रायकिंग येणं येणं गरजेचं आहे अगदी बरोबर ज्या पद्धतीनं तिने बॅटिंग केलं आणि प्रभावित केले अप्रतिम बॅटिंग आहे क्लास दाखवला आपला आणि तिला माहिती आहे की बाकीचे बॅट्समन थोडेसे कमजोर आहेत त्यामुळे मॅक्झिमम स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचाही प्रयत्न तिने केला आहे न्यू बैटर ने बल्लेबाजी बैटर मैदान के अंदर अक्षय अभी बताएंगे जागरूकता शुक्रिया अक्षय हेलो जंजिरा जंजिरा फाइटर संघाचे संघनायक टॉस साठी चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल जंजिरा फाइटर्स लवकरिया निर्णय कोबर का खेल बीच मैदान पर जारी है और जंजिरा तो फाइटर टीम के कप्तान को गेंद परिवर्तन गेंदबाजी कर रहे वैष्णवी बहुत बढ़िया बल्लेबाजी इनकी रही है हाँ धुआतर बल्लेबाजी करते हुए एक अच्छा टोटल इन्होंने बनाया है स्कोर अगर देखें तो रन संख्या फिलहाल तिर फोर्टी थ्री निर्णय ओवर का खेल गोपी मैदान के अंदर जारी है या भी क्षेत्र शक्ति प्रयत्न तो चांगला होता परंतु बॉल ने थोड़ी उलकमणी उलकावनी दी पड़ लड़पड़ पुनः उभा रहा बॉल थाम डेडिकेशन खूब चांगले धाबा बाचवने का प्रयत्न होता ही धावा खर्च किया सुमित को मैं देख रहा हूँ जो कैमरामैन है बहुत बढ़िया काम वो भी कर रहे हैं ऑन साइड पर गेंद को खेला गया खिलाड़ी मौजूद और गेंद बॉडी तरफ ट्रैवल हो रही है और गेंद को रोकने का पूरा प्रयास किया गया आखिरकिन पर दमदार स्ट्रोक गेंद बॉलर के बिल्कुल बाहर चार रन निकल जाते चौके के से ये देखिए क्या हुआ था मैदान के अंदर गेंद बॉलिंग की ऊपर से पीछे जा वा रही थी डावी लगाया लेकिन गेंद को तो नहीं रोक पाई है लेकिन एफर्ट अच्छा था कमिटमेंट में कोई कमी नहीं थी स्कोर फिलहाल 40 और टारगेट ऑफ हिरकरी ने 47 रनों का सहयाद्र के सामने रख सैंतालीस रन बने हैं एरकरी टीम ने पहले मुकाबले में पैंतीस बनाए थे दूसरे मुकाबले पच्चीस तीसरे मुकाबले में बहुत शानदार बल्लेबाजी वैष्णवी द्वारा और इनके बल्ले से अगर देखें चार सिक्सर और आखिरी गेंद पर भी बिल्कुल वो चौका आया था तो कुल मिलाकर तीन चौके आए तो एक लाजवाब पारी रही है और टारगेट टारगेट सोलह गेंदों में अड़तीस रनों की दुबादार पारी है वैष्णवी आउटस्टैंडिंग बैटिंग अब टारगेट अड़तालीस रनों का है ने सैतालीस रन बनाए सैयदी के सामने अड़तालीस रनों का लक्ष्य रखा गया है अड़तालीस प्राप्त है या एक बार फिर पर्याप्त है यह देखने वाली बात है एक बार फिर यह जो कहानी बताने के लिए मनीष और शेरी हमारे हमारे साथ साथ जुड़ेंगे टॉस में जुड़ रहे नगर की मीठी आवाज शेरिसोमी सर थैंक यू थैंक यू प्रशांत सर इतना लगे अपना मुख्य स्पर्धे बाद फेरी ऐसी सामने होना है उपांत्य पूर्व फेरी सामना रत्नदुर्ग हिटर्स विरुद्ध जंजिरा फायटर्स या दोन बलाढ्य संघांमध्ये बाळा क्षीरसागर आणि अजय पुराणिक हे दोन तगडे संगणक एक एकमेकांच्या समोर येणार आहेत आणि एक चांगली मॅच आपल्याला बघायला मिळेल बाद फेरीतला आजच्या दिवसातला पहिला सामना असला तर एकूण स्पर्धेतला तिसरा सामना आहे आणि त्याचबरोबर उपांत्यपूर्व फेरीमध्ये जिंकल्यानंतर सेमीफायनलमध्ये संघाचा थेट प्रवेश होणार आहे प्रहार प्रीमियर लीगमध्ये आपण या सामन्यांचा आस्वाद घेतोय अकराव्या सीझन मध्ये आपण आलेलो आहोत तर नाणेफेक होत आहे या ठिकाणी सन्माननीय कोमल दरुरे सर यांना विनंती करतो आपण मंचावरती आपल्या शुभस्ते होईल नाणेफेकीचा कौल तर टॉस बॉक्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय प्रहार प्रीमियर लीग सीझन इलेव्हन अकराव्या सीझन मधील उपांत्य पूर्व फेरीचा सामना जंजिरा फायटर्स विरुद्ध रत्न दुर्ग हिटर्स आणि कोमल दरुरिया सर इथे उपस्थित आहेत सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होणार आहे अजय पुराणिक बाळा सागर संगनायक आपल्या समेत आहेत कोणाचा कॉल असेल अजय पुराणिक कॉलिंग कॉल कॉल करतील आणि कोमल दरुरिया सरांना विनंती करतो टॉस द कॉइन हेड इज कॉल हेड इट इज नाणे फेक जिंकलेली आहे इथे अजय पुराणिक यांनी अजय काय निर्णय घ्याल सर आम्ही पहिली फिल्डिंग घेऊ सकाळच्या सतरामध्ये मॅच खेळायची आहे परंतु आपण बघतोय की बऱ्यापैकी आता ड्यू देखील कमी झालेला आहे पण आता ही मॅच ही जास्त प्रेशराइज मॅच असणार आहे कारण बाद फेरीतून पुढे जायचंय आणि जंजीर आम्ही सातत्यानं फायनलला बघतोय यावर्षी हा रोड मॅप कसा तयार केलेला आहे आणि या मॅपमध्ये कुठे अडथळे येतील असं वाटतंय तुम्हाला आ, या सीझनला सगळेच नवीन प्रत्येक टीममध्ये काही प्लेअर चांगले आहेत काही थोडे विक आहेत त्यामुळे प्रत्येक टीम बॅलन्स आहेत आमच्या टीममध्ये सेम कंडिशन आहे समोर टीममध्ये सेम कंडिशन आहे दोन तीन गोष्टी आम्हाला असतात की बाळ असं चिंच लक्ष आहे दोन तीन विकेट आम्हाला जर भेटल्या तर आम्ही इझी मॅच जिंकून घेऊ आणि नंतरची वेस्ट असे म्हणजे ड्यूचा विषय असा आहे की ड्यू कमी आता पण थोडी विकेट ओली असली तर थोडा आम्हाला फायदा होईल पूर्ण प्लॅन केलेले होमवर्क केलेलं आहे या वर्षाची स्पर्धा कशी वाटली एकूणच तुमच्या संघाचा प्रवास कसा होता स्पर्धा दरवेळेस भारीच करतात यावेळेससुद्धा खूप त्यांनी खूप गोष्टी चेंजेस केल्या ग्राउंड चेंज केलं त्यामुळे स्पर्धा अजूनच भारी चालली आहे त्यामुळे असं वाटतं आता पुढचा <laughs> सीझन कधी लिहायची आम्ही वाट बघतोय शुभेच्छा असतील टॉस जिंकल्यानंतर जंजिरा फायटर्सनं घेतलं आहे क्षेत्ररक्षण तर फलंदाजी करायची बाळा खरं तर खूप चांगला परफॉर्मन्स राहिला या स्पर्धेमध्ये सचिन सरांकडून देखील खूप चांगला स्टार्टअप मिळतोय कसा फायदा होतोय संघाला सांगाल तर खूप फायदा होता सर माझा मा सरांचा आमच्या टीमचा सर पण चांगल्या फॉर्ममध्ये आहेत माझ्या बी मॅचेला बॉल चांगले लागते चांगलाच फायदा होतो एक आपण बघतोय की गोलंदाजीमध्ये सुद्धा टीमचा बॅलन्स खूप चांगला झालेला चा, आहे या पूर्ण मध्ये असा काही वेगळा निर्णय तुम्ही घेतला आहे का ज्याचा फायदा होतो तुम्हाला काही वेगळा निर्णय घेतलेला आहे सर पहिल्या तीन तीन मॅच मी ओपनिंग करत नव्हतो तीन मॅच नंतर मी ओपनिंग केली त्यानंतर आमची टीम अजून मध्ये आल्या सर रुसे घेतला आणि आता समोर अजय पुराणिक यांचा जंजिरा संघ आहे दरवर्षी प्रत्येक सीझन मध्ये जंजिरानं जबरदस्त कामगिरी केलेली आहे काही सीझन त्यांनी जिंकलेले पण आहेत त्यामुळं एक वेगळं प्रेशर असू शकतं रत्नदुर्गवर असं काय ना सर आम्ही आमचा नॅचरल गेम खेळू शुभेच्छा असतील दोन्ही संघांना खर तर या ठिकाणी कोमल दरुरे सर त्यांच्या घरामध्ये नवीन मेंबर आल्यानंतर पहिल्यांदाच आपल्याला भेटतायत काल थोडेसे गडबडीत होते मात्र स्वप्न होतं एक आज ते पूर्ण झालं निश्चित किती आनंद होतोय तुम्हाला काय भावना आहेत आनंद तर सर शब्दात सांगू शकत नाही पण या सगळ्या मागे एक सांगू शकतो की मेन आपले या सीझनचे जे काय आपले फाउंडर आहेत सचिन ढवळे सर आपल्या सचिन डोळे मॅथ्स अँड रनिंग अकॅडमी तर मेन सचिन सरांचा खंबीर साथ माझ्या मागे कायमच राहिलेली आहे आणि त्यामुळंच हे पॉसिबल आहे आणि त्यामुळं तो आनंद खूप सर वेगळा आहे चला कोमल सरांची सवारी आता अजून शानदार होणार आहे त्यांना शुभेच्छा देऊ आपण त्यांच्या नवीन जर्नीसाठी तर चला एक मॅच आपल्या समोर यानंतर लगेच होणार आहे जंजिरा फायटर्स विरुद्ध रत्नदुर्ग हिटर जंजिरा फायटर्सनं टॉस जिंकलाय आणि प्रथम शेतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे कुर्ताच इथेच थांबूया समालोचन कक्षामधून आपल्या समवेत पुन्हा एकदा जोडले जात आहे शैलेश निवंगुणे सर आणि त्यांच्या सोबतीला आहेत मनीष पाटील सर थँक्यू धन्यवाद टॉस बॉक्स नरेश डोबे सर टार्गेट सेट झालं होतं ते म्हणजेच सत्तेचाळीस धावांचं आणि त्यापैकी आता धावा झालेल्या आहेत पंधरा आता या दोन धावा जोडून होतील सतरा दुसरा षटक मार्गस्थ आहे चांगली फाईट ही प्रेक्षकांना पाहायला मिळेल पडता या दोन धावा ॲड होतील बॉल काउंट होईल धावसंख्या एकोणीस कक्षामध्ये स्वागत आहे शैले सर एकोणीस धावा झाल्यात सत्तेचाळीस धाव्यांचा इथे पाठलाग आहे हा देखील चेडू आपण पाहतोय मनभात असा बॅटवरती येत नाही चेडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता सिंगल भीती एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती अठरा धावा या मॅच नंतर एक मोठी मॅच आपल्या समवेत जी पाहायला मिळणार आहे एका बाजूला आपण पाहतोय बाळा क्षीरसागर तर दुसऱ्या बाजूला अजय पुराणिक या दोन कर्णधारांमध्ये क्वार्टर फायनलच्या मॅचला सुरुवात होईल त्याचा नाणेफेकीचा कौल देखील संपन्न झाला आहे इथे मॅच सुरू आहे धावसंख्या होते ती वीस धावा He's the big battle, ही सुद्धा एक बिग बॅटल प्रेक्षकांना पाहायला मिळेल हिरकणी वर्सेस सह्याद्री सत्तेचाळीसचा पाठलाग करताना एक चांगली बॅटिंग सह्याद्रीची पाहायला मिळते पिकअप शॉट बॉल मिड बी कसली बारिशा पार्क कडक बेदडक चौकार चार धावा चांगला फटका इथे सजून काढलाय आणि ज्याप्रमाणे आपण चर्चा केली दोन्ही संघांचे खेळाडू बॅटिंग ऑर्डर मध्ये चेंज केलाय परंतु जो रणनीती पहिल्यापासून सर्व खेळाडूंनी आखलेले आहे त्या रणनीतीनुसारच इथे या सर्व खेळाडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा चार धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होती ती चोवीस धावा शेवटचा चेंडू आहे फुल टॉस ड्राईव्ह केलाय बॉलला प्रोटेक्शन आहे बॉल कलेक्ट करेपर्यंत एक धाव पूर्ण करायची संधी दोन्ही फलंदाजांना मिळते आहे जिंकण्यासाठी अजूनही बावीस धावांची गरज आहे बारा चेंडू आणि बारा चेंडूंमध्ये तेवीस धाब्यांची अठ्ठेचाळीस धाब्यांची गरज आहे पंचवीस झाल्यात बारामध्ये तेवीस करायच्या प्रतीक्षा मॅम इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहेत वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं नवखुरे शैलीचे गोलंदाज इथे आले आले त्यांचं स्वागत केलंय स्वागत नाही करोगे हमारा चेंडूला पाठवून दिलंय वन बाउंड सीमा रेषा पार चौकार चार धाबेंसाठी खेळताना उत्साह कमी करून चालणार नाही आणि उत्साहाचा खेळ पाहायला मिळतो जयश्री या बॅटरचा एकूण तीन चौकार त्यांच्या वतीनं आतापर्यंत मिळालेला आहे सह्याद्री संघाला सह्याद्री संघाला एका भक्कम स्थितीत नेण्यासाठी त्यांचं देखील योगदान तितकंच महत्त्वाचं राहिलेलं आहे नवसंख्य झाले एकोणतीस त्यामध्ये अजून काही धावा जोडाव्या लागतील चार दावा धावा जोडतील आणि धावफलकावर धावा येते इल तीस बॅक टू बॅक दोन चौकारानंतर धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्येत अगदी आपण पाहिलं तर वेगाने वाढ करण्याचं काम इथे केलं जात आहे दोन लागूपाठचे चौकार धावसंख्या होते 32 वे, ते बत्तीस धावा विजयाच्या दिशेने वेगात वाटचाल इथे केली जाते तेहतीस धावा झाल्यात अजूनही आपण पाहिलं तर पंधरा धाव्यांची गरज आहे शेवटचे अजूनही दहा चेंडू शिल्लक पंधरा धावींची गरज चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा इथे स्लॉ फिट केलाय चेंडू जातोय डीप काउ कॉर्नरच्या दिशेने बॅक टू बॅक तिसरा चौकार 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 चार धावी साडी जिंकायचंय तर पूर्ण फिट शंभर टक्के जिंकायचंय असाच कुठेतरी अप्रोच सह्याद्रीचा राहिलेला आहे चौकारांची तिकीट पाहायला मिळते जाऊ झालेली आहे सदतीस धावा जिंकण्यासाठी अजूनही अकरा धावांची गरज पूर्णपणे वर्चस्व या डावावर या सामन्यावर सह्याद्रीवरच राहिलेलं आहे किंवा आपण सांगायचं झालं पूर्ण शृंखलेवर सह्याद्री संघाचं वर्चस्व राहिलं पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार लगातार चौथ्या चेंडूवर चौकार सामना लवकरात लवकर संपवण्याचा आहे निर्धार फलंदाज प्रतीक्षा संघाचं वर्चस्व राहिलं जयश्रीचा धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच एकेचाळीस वर जयश्री यांचं कौतुक करावं लागेल कारण गोलंदाजी करत असताना करता या अगोदरच्या मेडन आणि त्यामध्ये एक विकेट देखील घेतले आणि इथे तो है, तो है, चा मेडन मेडन चार चेंडूंमध्ये चार चौकार इथे आपण पाहतोय पाचव्या चेंडूवर तो येतोय पहाड जंग टोला षटकार सहा साडी अगोदर छिंगला इथे सुरुवात केली आणि त्यामध्ये एक स्कोर लेवल झालेला आहे जसं मी उल्लेख केला की याच सामन्यामध्ये वन मॅन पुन्हा एकदा वन वुमेन शो <laughs> आणि मागच्या सामन्यामध्ये जस आपण पाहिलं वैष्णवीचा खेळ असं राहिला होता फलंदाजी करताना मागच्या डावामध्ये सुद्धा वैष्णवीचा खेळ चांगला राहिलेला आहे पण आता एका बाजून जयश्रीचा खेळ देखील तितकाच फायद्याचा राहिला आणि हा विजयोत्सव साजरा करणारा षटकार खेचलेला आहे आणि तीन शून्यने ही श्रृला आपल्या खिशात घातलेली आहे तीन सह्याद्रीने अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन जल्लोष आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतं तीन शून्यने इथे क्लीन स्वीप इथे दिली जाते टीम हिरकनीला चांगली लढत आणि त्याच दरम्यान सह्याद्री टीमचा जल्लोष देखील पाहायला मिळतो आणि प्रत्येक मॅचमध्ये वेगवेगळं इथे खेळाडूंना आपण चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालं पहिल्या दोन मॅचमध्ये संघाच्या संघ नायिका या ठिकाणी आपल्याला मॅम वैष्णवी मॅमचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला तर या तिसऱ्या मॅचमध्ये निर्णायक मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर जयश्री मॅम यांनी अगदी एकतर्फी विजय आपल्या संघाला मिळवून दिला आहे विजयी संघाचं कौतुक आहे आणि त्याचबरोबर जो संघ पराभूत झाला त्यांना देखील पुढील आयुष्याच्या पुढील भविष्याच्या मनपूरक शुभेच्छा असतील चांगला खेळ दोन्ही टीम्समध्ये चांगल्या खेळमेळीच्या वातावरणामध्ये ही मॅच संपन्न झाली चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थाने धकाधकीच्या जीवनातून या स्ट्रेसफुल जीवनातून काही क्षण स्वतःसाठी देखील जगण्याची संधी त्यांना दिली आणि त्यामध्ये त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला त्याबद्दल दोन्ही टीमशी देखील आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक असे आभार चांगली मॅच झाली आहे यापुढे देखील आपल्याला चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील प्रहार चषक दोन हजार चोवीस परवा अकरावं या मैदानामध्ये संपन्न होतोय क्वार्टर फायनलला इथे सुरुवात होईल लगेचच आपण मेन स्ट्रीम टॉस तर झालाय जंजिरा संघाने टॉस जिंकून प्रथमता गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय कुठलाही वेळ न लावता टग मदेन लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्या